नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स फॅसिलिटेट लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण 12वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुनर्रचित पाठ्यपुस्तकातील लेसन क्रमांक 4 बिग डेटा बिग इन्साइट्स अभ्यासणार आहोत। हा धडा, हा लेसन आपण 2 विभागांमध्ये विभागलेला आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2। आज या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 शिकत आहोत आणि पार्ट 2 स्वतंत्र व्हिडिओ जो आहे तो देखील तुम्हाला पुढील माहितीसाठी अभ्यासता येईल। फक्त एक सूचना सांगावीशी वाटते, ती अशी की जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल त्यावेळी तुम्ही तुमचे टेक्स्टबुक म्हणजेच तुमचे पाठ्यपुस्तक समोर ठेवणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला ओळींचा अर्थ अधिक व्यवस्थितरित्या समजू शकेल। चला तर मग सुरुवात करूया आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकातील 4 लेसनला, बिग डेटा बिग इन्साइट्स। आपण पाहिले असेल की या पाठास कुठलाही ऑथर म्हणजे लेखक नाही किंवा इंट्रोडक्शन नाही, सुरुवातीची माहिती नाही। हा लेसन म्हणजे सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे की जी ॲक्युम्युलेट केलेली आहे, ॲक्युम्युलेट म्हणजे संग्रहित केलेली आहे, आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील ही जनरल इन्फॉर्मेशन आहे जी आपल्या दररोजच्या उपयोगातील आहे। या लेसनची सेंट्रल आयडिया मी आपल्यासमोर ठेवत आहे। खरं तर असं म्हणतात की डेटा इज फ्युअल, फ्युअल म्हणजे इंधन, अशी एक म्हण आहे असं म्हटलं जातं, म्हणजेच माहिती हे एक इंधन आहे। ज्याप्रमाणे पेट्रोल डिझेलची किंमत असते तशीच डेटाची किंमत व्हॅल्युएबल म्हणजे अमूल्य अशी असते। 21व्या शतकातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी बिग इन्साइट्स एक महत्त्वपूर्ण लेसन आहे। माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकास सामायिक संग्रहित आणि विश्लेषित केलेल्या माहितीचे महत्त्व असले पाहिजे। डेटा इतका प्रचंड आहे की मोठ्या डेटामधील ॲनलाइज लहान असल्यासारखी दिसते। हा लेसन म्हणजेच हा धडा वाचण्यामुळे शिकण्यामुळे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना मोठी अंतर्दृष्टी मिळते। आपणास KB म्हणजे किलोबाईट, MB म्हणजे मेगाबाईट, GB म्हणजे गिगाबाईट आणि TB म्हणजे टेराबाईट या शब्दांची माहिती आहे। हे माहितीचे म्हणजे डेटाचे उपाय आहेत किंवा ते संग्रहित करण्याची मानके आहेत। तर या लेसनच्या माध्यमातून डेटाचा अर्थ नेमका काय आहे आणि ते किती विशाल आहे हे आपणास समजण्यास मदत होते। व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावरील आपले सामाजिकीकरण तसेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यावरील आपले ऑनलाईन व्यवहार रेकॉर्ड केले जातात आणि त्यांचे विश्लेषण केले जाते। आणि हा डेटा वेगवेगळ्या संस्था आपल्या उत्कर्षासाठी वापरत असतात। चला तर मग अभ्यासूया बिग डेटा बिग इन्साइट्स। तुमच्या समोर स्लाइडच्या स्वरूपामध्ये ओळी आहेत आणि या पाठ्यपुस्तकातील ओळी ज्या आहेत त्या आपण आता समजावून घेण्याचा प्रयत्न करूया आणि तो देखील मराठीमध्ये, जेणेकरून तुम्हाला हा धडा, हा लेसन समजण्यासाठी उपयोग होईल। व्हॉट इज बिग डेटा? मोठा डेटा म्हणजे काय किंवा बिग डेटा म्हणजे नेमकं काय? देअर इज अ रिव्होल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा। अवर फूड हॅबिट्स, अवर हेल्थ केअर, अवर ट्रॅव्हलिंग, अवर सायंटिफिक परस्यूट्स, यू नेम इट,
and everything has changed 360 degrees. बिग डेटामुळे लोकांच्या जीवनशैलीत क्रांती घडून आली आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आपली आरोग्यसेवा, आपला प्रवास, आपला वैज्ञानिक अभ्यास, कुठलेही क्षेत्र घ्या, सर्व काही 360 अंश बदललेले आहे. द मॅसिव डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. फ्रेंड्स, Do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website or make online purchases or watch videos? आपल्याकडे उपलब्ध असलेला प्रचंड डेटा खरोखरच चमत्कार करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की काय घडते जेव्हा आपल्याला फेसबुकवर एखादी पोस्ट आवडते, व्हॉट्सॲपवर एखादी पोस्ट आपण शेअर करतो किंवा कोणत्याही वेबसाईटला भेट देतो, ऑनलाईन खरेदी करतो किंवा ऑनलाईन व्हिडिओ बघतो. येस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनलाइज्ड. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. लेट मी गिव्ह यू अन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज the data might be. Big data can be petabytes or exabytes of data consisting of billions to trillions of records of millions of people, all from different sources. Hoy, apan online je kahi kruti karto te sarva record kele jate, tya sarvanchi nond thevli jate, त्यांचे परीक्षण केले जाते आणि त्यांचे विश्लेषण देखील केले जाते. प्रचंड प्रमाणात डेटा गोळा केला जातो. डेटा किती मोठा असू शकतो याची कल्पना देतो. बिग डेटा पेटाबाईट किंवा एक्झाबाईट असू शकतो. कोट्यावधी ते कोट्यावधी लोकांच्या नोंदींचा डेटा सर्व विभिन्न स्रोतांपासून मिळवला जातो किंवा तो घेतला जातो. फॉर एक्झाम्पल, वेब, सेल्स, कस्टमर, कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम, व्हेरिएशन, व्हेलोसिटी, व्हेरासिटी अँड व्हॅल्यू. उदाहरणार्थ, वेब, विक्री, ग्राहक संपर्क केंद्र, सोशल मीडिया, मोबाईल डेटा इत्यादी. उद्योग आणि कंपन्यांकडे उपलब्ध असलेला डेटा विस्तार, विविधता, वेग, सत्यता आणि मूल्य प्रचंड प्रमाणात वाढत आहे. सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेंड बट सो मॅसिव्ह दॅट इट चेंजेस द करंट computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. Big data analytics is the complex process of large and varied data sets or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer preferences. असा बिग डेटा प्राप्त करणे सोपे आहे, परंतु इतका विशाल आहे की ते सध्याच्या संगणकीय तंत्रज्ञानास आव्हान देते. आणि म्हणूनच बिग डेटा ॲनालिटिक्स अंतर्दृष्टी म्हणजे अनुमान देण्यासाठी वापरले जाते. जो बिग डेटा आधी अनाकलनीय होता, बिग डेटा ॲनालिटिक्स ही वैविध्यपूर्ण आणि खूप मोठा डेटा सेटची तपासणी करण्याची जटिल प्रक्रिया आहे. किंवा बिग डेटा गुप्त नमुने, अज्ञात संबंध, बाजारातील ट्रेंड आणि ग्राहक प्राधान्य यांची माहिती उघड करतो. विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज, दे कॅन हॅव
innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. Many industries have advanced by miles from their competitors. It's not the amount of data that is important, but what the organizations do with the data is what matters. उद्योगांकडे इतका मोठा डेटा उपलब्ध असल्याने त्यांना असंख्य फायदे मिळू शकतात. म्हणून सर्व उद्योग त्यातून जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बरेच उद्योग त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपासून काही मैलांच्या अंतरावर गेले आहेत. हे महत्त्वाचे नाही की डेटाचे प्रमाण किती आहे, परंतु संस्था डेटाचा काय उपयोग करतात ते अधिक महत्त्वाचे आहे. यूजेस ऑफ बिग डेटा. बिग डेटाचे फायदे. फर्स्ट वन, लोकेशन ट्रॅकिंग, म्हणजेच स्थान ट्रॅक करणे. Big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. Your GPS and Google Maps make use of big data. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic congestion on a particular route, information if the route is closed or if it is one-way route, understanding accident-prone areas, etc. You can plan your own route according to the travel time and the transportation of goods. GPS आणि Google Maps big data-चा वापर करतात. त्या जागेचे नेमके स्थान ओळखण्यात व मागोवा घेण्यासाठी big data उपयुक्त ठरला आहे. भौगोलिक स्थिती, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्सद्वारे आम्हाला रहदारीविषयी विशिष्ट मार्गावरील गर्दी, मार्ग बंद असल्यास किंवा तो एकमार्गी असल्यास अपघात होण्याची शक्यता असलेल्या भागांची माहिती इत्यादींबद्दल वास्तविक माहिती मिळते. प्रवासाच्या वेळेनुसार आणि वस्तूंच्या वाहतुकीनुसार आपण आपल्या स्वतःच्या मार्गांची योजना बनवू शकता. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of the goods. This has immensely helped the logistics companies to reduce risks in transport, improve speed and reliability in delivery. जर आपण ऑनलाईन काही ऑर्डर केले असेल तर आपण आपल्या वस्तूचे स्थान आणि स्थितीचा मागोवा घेऊ शकता. यामुळे लॉजिस्टिक्स कंपन्यांना वाहतुकीतील जोखीम कमी करण्यास, गती वाढवण्यास आणि वितरणामध्ये विश्वासार्हता राखण्यास बरीच मदत केलेली आहे. सेकंड पॉइंट, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न, म्हणजे हवामान नमुने समजून घेणे. There are weather sensors and satellites set up all around the globe. Huge amount of data is continuously being received from them. They help us to understand the weather and help in weather forecasting. Weather patterns give us warnings of the impending natural calamities like floods, earthquakes, tsunamis, etc. Necessary preparations to combat them can be made well in advance. We can study global warming, predict availability of natural resources like water. जगभरामध्ये हवामान सेन्सर आणि उपग्रह सेटअप आहे. त्यांच्याकडून सतत प्रचंड प्रमाणात डेटा प्राप्त केला जात आहे. ते आम्हाला हवामान समजण्यास आणि हवामानाच्या अंदाजात मदत करतात. हवामानाचा नमुना आपल्याला आगामी पूर, भूकंप, सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा इशारा देतो. त्यांच्याशी सामना करण्यासाठी आवश्यक तयारी अगोदरच चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. आम्ही ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास करू शकतो.
पाण्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांच्या उपलब्धतेचा अंदाज घेऊ शकतो. थर्ड पॉइंट, हेल्थ केअर इंडस्ट्री म्हणजेच आरोग्य सेवा उद्योग. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. द स्मार्ट वॉचेस, अदर वेअरेबल हेल्थ ॲप्स इन अवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. वी कॅन से दॅट दे आर अवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. दे डिटेक्ट अवर हार्ट रेट मॉनिटर and patient's sleep pattern, keep a record of his exercise, the distance walked, etc. आज आपण पाहतो की लोक आरोग्यासाठी जागरूक झालेले आहेत. आपल्या फोनमधील स्मार्ट घड्याळे, इतर घालण्याजोगे आरोग्य ॲप्स डेटा संकलित करत असतात. आम्ही असे म्हणू शकतो की ते आमची स्वतःची मिनी बायोमेडिकल संशोधन उपकरणे आहेत. ते आमचे हृदय गती ओळखतात, रुग्णांच्या झोपेच्या पद्धतीचे परीक्षण करतात, त्याच्या व्यायामाची नोंद ठेवतात, अंतर किती चालले आहे इत्यादी. द अनालिसिस ऑफ दिस डेटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. Nowadays, we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. at home 24/7. Monitoring can be provided to patients in hospitals too. संकलित केलेल्या या डेटाचे विश्लेषण नवीन अंतर्दृष्टी देऊ शकते आणि प्रत्येक व्यक्तीस खाजगी किंवा वैयक्तिक अभिप्राय देऊ शकते. आजकाल आपल्याकडे ब्लड शुगर, ब्लड प्रेशर याकडे लक्ष ठेवण्यासाठी गॅजेट्स आहेत. घरी, रुग्णालयातही रुग्णांना 24 तास 7 दिवस देखरेखीची सुविधा दिली जाऊ शकते. विथ द हेल्प ऑफ बिग डेटा द डॉक्टर्स कॅन नाव हॅव बेटर डायग्नॉसिस ऑफ एनी एलिमेंट, द इफेक्ट ऑफ एनी ड्रग, एक्सेट्रा. अननेसेसरी गेस वर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस्ड. Past records of the patients can be maintained and better analysis of the health can be obtained. Big data helps in monitoring the outbreaks of epidemics and diseases. Big data cha madatine doctoranna ata kontyahi azar, kontyahi aushadacha parinam ittyadinse changle nidan hou shakte. Anavashyak andaz bandhane lakshaniyaritya kami kele jau shakte. रुग्णांची मागील नोंदी राखता येऊ शकतात आणि आरोग्याचे उत्तम विश्लेषण देखील मिळू शकते. बिग डेटा महामारी आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यास, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यास मदत करते. जस्ट व्हेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सॲप और फेसबुक, इट विल बी मॉनिटर्ड and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. Pharmaceuticals companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are एन्काउंटरिंग. जेव्हा आपण आपला संदेश व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर पोस्ट करता की मी फ्लूने म्हणजे तापाने आजारी आहे, त्याचे परीक्षण केले जाईल आणि फ्लू द्वारे प्रभावित भागात सहजपणे शोध घेता येईल आणि आवश्यक खबरदारी घेतली जाऊ शकते. विशिष्ट क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी फार्मास्युटिकल्स कंपन्या लोकांचा आरोग्याचा डेटा प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा मोजतात. एकत्रित केलेल्या या डेटाच्या मदतीने लोकांना वारंवार येत असलेल्या समस्यांसाठी सूचना आणि उपाय दिले जातात. फोर्थ पॉइंट, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग.
म्हणजेच बँकिंग, वित्त आणि व्यापार. विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. न्यू इन्साइट्स हॅव एनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. बिग डेटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. Banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes, card fraud detection, archival of audit trails, etc. Big data विश्लेषणासह लोकांच्या गुंतवणुकीच्या पद्धतींचा अभ्यास केला जाऊ शकतो. नवीन अंतर्दृष्टीमुळे बँका आणि वित्त कंपन्या योग्य योजना घेऊन येऊ शकल्या आहेत. बिग डेटाने या एजन्सीज आणि संस्थांचे कामकाज सुरळीत केले आहे. सायबर गुन्हे म्हणजे क्रेडिट अँड डेबिट कार्ड फसवणूक, ऑडिट चाचण्यांचे संग्रहण इत्यादींचा अंदाज, आणि हे सर्व गुन्हे रोखण्यासाठी बँक आणि वित्त क्षेत्र बिग डेटा वापरत आहेत. बाय ॲनलायझिंग द पास्ट data of their customers and the idea the data on previous brute force attacks, banks can predict future attempts. Big data not only helps in predicting cyber crimes, but it also helps in handling issues related to missed transactions and failures in net banking. It can even predict possible spikes on servers so that banks can manage transactions accordingly. त्यांच्या ग्राहकांचा मागील डेटा आणि एखादा सायबर हल्ला ज्यामध्ये भरपूर वेळा चुकीच्या पासवर्डची एंट्री दिसते, त्या डेटाचे विश्लेषण करून बँका भविष्यातील प्रयत्नांचा अंदाज लावू शकतात. बिग डेटा केवळ सायबर गुन्ह्यांचा अंदाज लावण्यासाठी मदत करत नाहीत, तर चुकलेल्या व्यवहाराशी संबंधित आणि नेट बँकिंगमधील अपयशाशी संबंधित अडचणी हाताळण्यास देखील मदत करते. हे सर्व्हरवरील संभाव्य स्पाइक्सचा अंदाज देखील ठेवू शकते, जेणेकरून बँका त्यानुसार व्यवहार व्यवस्थापित करू शकतील. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन म्हणजेच सेक इज युझिंग big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. The SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial markets. High frequency trading is an area where big data finds a lot of use today. सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन म्हणजेच SEC वित्तीय बाजारावर नजर ठेवण्यासाठी संभाव्य बेकायदा व्यापार आणि संशयास्पद व्यवहार बिग डेटा वापरत आहे. आर्थिक बाजारपेठेतील संभाव्य फसवणूक ओळखण्यासाठी SEC हे नेटवर्क ॲनालिटिक्स आणि नैसर्गिक भाषा प्रोसेसर वापरत आहे. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग एक असे क्षेत्र आहे जिथे आज बिग डेटाचा बराच वापर होतो. हियर बिग डेटा अल्गोरिदम आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाउ टेक्स प्लेस वाया डेटा अल्गोरिदम्स दॅट इन्क्रीजिंगली टेक इन टू अकाउंट सिग्नल्स फ्रॉम सोशल मीडिया नेटवर्क्स and new websites to make buy and sell decisions in split seconds. येथे बिग डेटा अल्गोरिदम ट्रेडिंगचे निर्णय घेण्यासाठी वापरले जातात. आज बहुतांश इक्विटी ट्रेडिंग डेटा अल्गोरिदमद्वारे होते, जे काही सेकंदात निर्णय घेण्यासाठी खरेदी आणि विक्रीसाठी सोशल मीडिया नेटवर्क आणि न्यूज वेबसाईटवरील संकेत वाढत्या प्रमाणात घेतात. तर अशा प्रकारे आज आपण 12वीच्या आपल्या पाठ्यपुस्तकातील बिग डेटा बिग इन्साइट्स
या लेसनमध्ये चार महत्त्वाचे मुद्दे अभ्यासलेले आहेत. आता उर्वरित माहिती आपण अभ्यासणार आहोत पुढच्या नवीन स्वतंत्र व्हिडिओमध्ये. आता आपण पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.